मध्ये उपस्थित आहेत सन्मान्य विलास नाना महाराज साहेबांचा सत्कार. आणि यानंतर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी संघटना RPI आणि मित्रपक्षाचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी आज ही बोडोलीमध्ये कॉर्नर मीटिंग या ठिकाणी आज पार पडते. या मीटिंगला आत्ताच आपल्या नगराध्यक्षा जो माधवीताई कदम यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे, त्याचबरोबर आपल्या या प्रभागाचे नगरसेवक म्हणजे शेखर मोरे पाटील यांनीसुद्धा आपलं मनोगत इथे व्यक्त केलं. या मीटिंगला उपस्थित असलेले आपले उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के, तसेच आमच्या या प्रभागाच्या नगरसेविका काळोखेताई, नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि नगरपालिकेतले विरोधी पक्षनेते आणि अशोकराव मोने, त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, ॲडव्होकेट दत्ताजी बनकर, त्याचप्रमाणे स्टेजवर असणारे सर्व आमचे माननीय श्रीजी चिटणीस, त्याचप्रमाणे नगरसेवक शकील शेठ बागवान, आपले वैद्य गुरुजी, त्याचबरोबर माननीय बाळासाहेब मोरे, त्याचप्रमाणे सर्व दादा आंबेकर आपले नगरसेवक, राजू शिर्के, सगळ्यां सर्वच तोलामोलाची सर्वच मंडळी आज समोर इथं बसली. आपण समोर बसलेले तेवढे तोलामोलाचे सर्व या प्रभागातले नागरिक, मतदार, बंधू आणि भगिनींना आज खासदार उदयनराजे यांच्या प्रचारासाठी आपण इथे एकत्र आलोय. मला वाटते थोडं आपली मीटिंग सुरू व्हायला उशीर झाला, कारण नाट्याण्याची खासदार साहेबांची प्रचाराची सभा होती, त्या ठिकाणी ती सभा सुरू व्हायला जरा उशीर झाला, त्यामुळं आपल्या इथं पण जरा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आज तिसऱ्यांदा या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याचं काम हे सातारकर आता खासदार साहेबांवर, उदयनराजांवर ही जबाबदारी देणार आहे. आणि मतदारसंघ जर बघितला तर आज जसं संपूर्ण मतदारसंघामध्ये मतदारांचा निर्णय किंवा मतदारांचा कौल हा आपल्या उमेदवारांच्या बाजूनं आहे हे आपल्याला सगळ्यांना आता कळून चुकलेलं आहे. आणि याच्यात आपण पण आता मागं पडून चालणार नाही. आपल्या सातारा आपले उमेदवार आहेत, सातारचे उमेदवार आहेत, म्हटल्यावर सर्वांनी जास्तीत जास्त मतदान त्यांना कसं होईल हा प्रयत्न आपल्याला सगळ्यांना करायला लागणार आहे. आज व्यंकटराव मोरेंनी त्यांच्या प्रास्ताविकात आपण सगळेजण ऐकत होतो, त्यांनी सांगितलं की GST वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणजे आत्ताच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या अडचणी सर्वसामान्य नागरिकांना किंवा सर्वांना म्हणजे त्यांचं कोणच वाचलं नाही, त्या अनेक अडचणी लोकांपुढं या सरकारच्या निर्णयामुळं आल्या. GST लागू केल्यामुळं व्यापारी अडचणी झाले, नोटाबंदीमुळं नोकरदार असतील, शेतकरी असतील, व्यापारी असतील, सगळेच हे या निर्णयामुळं सगळ्यांचीच अडचण झाली. अशा अनेक निर्णय अडचणीचे जे आहेत ते गेले. आज मंदीचं सावट, आपण बाजारपेठेत कुठेही जावा, व्यावसायिक असू दे, बांधकाम व्यावसायिक असू दे, आता मोनेसाहेब इथे आहेत, त्यांचं कन्स्ट्रक्शनचं काम आहे किंवा आपली पण कोण ना कोण कन्स्ट्रक्शनमध्ये बांधकाम याच्यामध्ये असेल. आज गेल्या 4.5-5 वर्षामध्ये या बांधकाम व्यवसायावर जे मंदीचं सावट आलेलं आहे हे हटू शकलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज आपण जर नोकऱ्यांचा विषय जर बघितला तर माझ्या माहितीप्रमाणे हे बांधकाम व्यवसायच असा व्यवसाय जो सगळ्यात जास्त नोकऱ्या हा म्हणजे अगदी इंजिनियरपासून ते मजुरापर्यंत प्रत्येकाला नोकऱ्या या बांधकाम व्यवसायामध्ये मिळत असतात. आणि आज हा व्यवसाय ठप्प झाला आहे, त्या ठिकाणी लोक अडचणी झाली, बँका अडचणी झाल्या, असे अनेक प्रश्न या सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे निर्माण झाले. आता या गोष्टीवर कुठेतरी निर्णय घ्यायची वेळ आली आहे. आपण नुसतं खासदार साहेबांना निवडून देणार नाही आहे, तर ज्या ज्या गोष्टी त्या अडचणीला आपल्याला तोंड द्यायला लागलं त्या सगळ्या ह्याला वाचा फोडण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे, कारण आपल्याला पुढचे 5 वर्ष जर हे सगळं असंच राहिलं तर संपूर्ण जी म्हणजे जे अर्थकारण आहे किंवा सगळं जे एक घडी जी समाजातली ती सगळी विस्कळीत होईल, ही वस्तुस्थिती कुठेतरी आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त मतदान उदयनराजेंना कसं होईल हा प्रयत्न प्रत्येकानं केला पाहिजे. आता राहिला विषय आपल्या इथला संघर्षाचं वगैरे सगळं जे झालं हे प्रत्येकानं बघितलंय, प्रत्येकाला अनुभव आलाय,
आज पण आजची परिस्थिती आता निवडणुका चालू आहेत, हे दोन्हीकडच्या लोकांना म्हणजे मधल्या काळामध्ये आपण एकत्र काम केलं, नंतर नगरपालिकेमध्ये वेगळं होऊन संघर्षाचा विषय झाला, त्या संघर्षामुळे अनेक म्हणजे चांगले नाहीत पण वाईट प्रसंग प्रत्येकावर घडले, अतिशय वाईट याच्यातनं सगळ्यांना गुन्हे दाखल झाले, काहींना अगदी हायकोर्टापर्यंत आम्हाला सगळ्यांना जाऊन जामीन सगळ्यांना घ्यायला लागले, म्हणजे कुठेतरी हा संघर्ष थांबला पाहिजे. आज पण या संघर्षाच्या ह्याच्यावर म्हणजे जरी आता सगळेजण शांत असले किंवा आता जरी आपण एकत्र इथं आलो असलो तरी शासकीय यंत्रणा जी आहे ती त्यांचं काम आज सुद्धा करते. आज सुद्धा मधल्या प्रकरणामधल्या अनेकांना म्हणण्याच्या सगळ्यांनाच आज तडीपारीच्या नोटिसा या 4-5 दिवसासाठी परत आलेल्या आहेत. म्हणजे कुठं कुणी मारामारी किंवा कुणी काय असला प्रकार न करता पण आज प्रशासनाकडनं जे काही कायद्यामध्ये आहे ते सर्व वापरण्याचं काम चाललंय, ते कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून संघर्ष करून कुणाचाच फायदा होत नाही आणि नुसतंच पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी करायला लागली त्यात म्हणजे आम्हाला वाईट म्हणजे एवढंच वाटतं की आता बनकर साहेब इथे आहेत, हे 4 पैसे बनकर साहेबांना मिळाले फी म्हणून तर वाईट वाटणार नाही, पण बनकर साहेब फी घेत नाहीत आणि महाराज फी देणार पण नाहीत त्यांना. आता आमच्याकडं पण तसंच आहे, आमच्याकडं दोनडे वकील आहेत ते पण फी घेणार नाहीत आणि मी पण त्यांना देणार नाही. मग जे जातात ते पैसे पुण्या मुंबईच्या वकिलांना जातात आणि आपले वकील बिचारे तसेच बसतात. म्हटलं आता हे एकदा कुठेतरी मिटलं पाहिजे आणि आज आम्ही एकत्र आलोय. मला वाटतंय बोडोली गावाचं म्हणजे ग्रामस्थ म्हणून जरी आता नगरपालिकेमध्ये आपला भाग असला आणि आपण जरी प्रभाग म्हणत असलो तरी आज गाव म्हणून जे सगळ्यांनी मग अशोक मोरे असतील, शेखर पाटील असतील, आपले सुनील मोरे असतील, विलास मोरे असतील, या सगळ्यांनी येऊन बनकर साहेब वगैरे या सगळ्यांनी येऊन जे गाव म्हणून काल मिटिंग घेऊन जो निर्णय केला किंवा आता झालं ते व्यंकटराव वगैरे सगळी त्याच्यामध्ये होती, सगळ्यांनी जो निर्णय घेतला म्हणजे यांचं अभिनंदन केलं पाहिजे की कुणीही सांगायला यायच्या आधी आज या म्हणजे प्रभागातल्या या गावातल्या लोकांनी एकत्र येण्याचा परत निर्णय घेतलाय आणि मला वाटतं सगळ्यांनी त्याच्यातनं थोडंफार शिकण्याची गरज आहे. आज इथं पण संघर्ष झाला, इथं पण निवडणुकीमध्ये नगरपालिकेला हाटीतटीची निवडणूक झाली, त्यावेळेचं पण वातावरण इथलं तंग होत आहे, आपण सगळ्यांनी अनुभव घेतलाय. पण तरीही आता एकत्र आले म्हटल्यावर जुन्या गोष्टी ज्या घडून गेलेल्या आहेत त्या आता आज तर आपण काय बदलू शकत नाही. भूतकाळामध्ये जे झालं त्याला आज आपल्याला आपण त्याच्यावर आज काहीच करू शकत नाही, पण एक तर नक्की आहे की पुढं अशा गोष्टी घडणार नाहीत एवढा तर प्रयत्न किंवा एवढं तर काम आपण करू शकतो आणि म्हणून आपण एकत्र येऊन काम करण्याचं हे करतोय. आज मी आमदार आहे, उदंडाचे खासदार आहेत, पण या सगळ्यापेक्षा मला वाटतंय सातारकरांच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये या राजघराण्याबद्दलचं जे प्रेम आहे आणि या राजघराण्याबद्दलचा जो आदर आहे तो जास्त महत्वाचा आहे. आज इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये शिवेंद्रराजे आमदार किंवा उदयनराजे खासदार यापेक्षा पण आम्ही दोघंही या राजघराण्यातले सदस्य आहे की जास्त प्रेमाची आणि आपुलकीची भावना ही त्याच्यामुळे जागी होती ही वस्तुस्थिती आहे. खासदार आमदारकी ही काय लोकशाहीतले पद आहेत, येतील जातील, शेवटी निर्णय तुमच्या हातामध्ये असतो, पण ज्या घराण्यामध्ये आम्ही आज जन्मलोय त्या घराण्याचा शिक्का आणि त्या घराण्याची ओळख ही अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आमची राहणार आहे आणि तीच ओळख सातारकरांची, तेच नातं तुमचं आमचं उदयनराजांचं सगळ्यांचं कायम राहणार आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून याला कुठेही गालबोट लागू नये, जे आपल्यामुळं ज्या काही चुका झाल्या मग समज गैरसमजात म्हणा किंवा कशात नाही म्हणा, अगदी एकामेकाचं जिरवाजिरवीच्या ह्याच्यात म्हणा, ज्या झाल्या त्या भरपूर झाल्या, आता परत परत असं व्हायला नको ही भूमिका आमची नक्कीच आहे. त्याच्यामध्ये कुठेही राजकीय वगैरे कोण काही म्हणत असलं किंवा राजकीय वगैरे मला वाटतंय राजकीय स्वार्थ याच्यामध्ये दोघांचा पण असं काही कारण नाही, कारण मी खासदारकीला कधी लढणार नव्हतो ना उदयनराजे आमदारकी लढवणार होते, दोघांचे मार्ग वेगळे होते, असं काही दोघांचे मार्ग परत समोरासमोर येऊन संघर्षाचे होणार आहेत अशी कुठलीही परिस्थिती नव्हती. पण जे या शहरामध्ये प्रामुख्यानं या संघर्षामुळं इथलं वातावरण जे बिघडतं, इथं लोकांच्या मनामध्ये किंवा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये थोडी दागदुग जी निर्माण होती ती कुठेतरी थांबली पाहिजे ही भूमिका आमची नक्कीच आहे आणि ही कायम राहील आणि त्या दृष्टीनं आम्ही एकत्र येऊन काम करायला लागलोय. आपला आशीर्वाद सर्वांचा आता मताच्या रूपातनं सातारकरांचा
या निवडणुकीमध्ये खासदार साहेबांना मिळावा, म्हणजे आपोआप आमच्या या निर्णयावर तुमचा शिक्कामोर्तब झालाय असं 23 तारखेनंतर नक्कीच म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की मागं काय झालं त्या गोष्टीला आता थोडंफार इकडं बगल देऊन आपल्या सर्वांनी एकत्र येऊन खासदार उदयनराजे भोसले यांना आपल्या या प्रभागातनं या सातारा शहरातनं जास्तीत जास्त मतदान कसं होईल हा प्रयत्न सगळ्यांनी करावा. मोठं मताधिक्य त्या सातारा शहरातनं खासदार साहेबांना द्यावं. शेवटी त्यांचं दिल्लीला जाणं किंवा खासदार म्हणून तिथं आपलं प्रतिनिधित्व त्यांनी करणं हे असं म्हणजे आहे की सातारचा आवाज आपण दिल्लीला पाठवतो. शेवटी आज त्यांना जर आपण तिथं नाही पाठवलं तर शेवटी सातारचा आवाज आणि सातारची ओळख दिल्लीमध्ये राहणार नाही हा पण विचार आपण केला पाहिजे. आज सातारची ओळख जर दिल्ली टिकवायची असली तर खासदार साहेबांना पूर्ण ताकदीनं उदयनराजांना आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. शेखर पाटलांनी काही गोष्टी या ठिकाणी वॉर्डाच्या किंवा प्रभागाच्या मांडल्या आणि नक्कीच शेखर तुम्हाला माहीत आहे परवा आपली मीटिंग झाली त्यामध्ये पण आपण हे विषय सगळ्यांच्या समोर म्हणजे अध्यक्ष वगैरे सगळ्यांच्या समोर खासदार साहेबांच्या समोर मांडले आणि त्यांनी पण जी काही थोडंफार राजकीय याच्यामुळं किंवा नगरपालिकेमध्ये विरोधी भूमिकेमध्ये आपण असल्यामुळं जी कामं मागं राहिली असतील ती नक्की आपण पुढच्या याच्यामध्ये घेऊ. तुम्ही थोडं अध्यक्षांना म्हणलं की तुम्ही नोंद करून घ्या पण मला वाटतं अध्यक्ष म्हणजे अध्यक्ष नोंद करून घेतीलच घेतील पण नोंद घालायची किंवा नोंद करण्याची वही पंतर साहेबांकडे जास्त महत्वाची आहे. त्यामुळं अध्यक्षांना त्या विषय जरी त्यांनी घेतला तरी म्हणजे मंजूर करण्याचं काम बनकर साहेबांकडे आहे. बनकर साहेब तुम्ही नोंद करून घ्या तेवढी शेखर पाटलांची राहिलेली कामं तुमच्या येणं तेवढी आणि शेवटी काय गोडोलीचे पाटीलच आहेत. त्यामुळे पाटलांचं काम आहे पाटलांचं ऐकलंच पाहिजे वकील साहेब तुम्ही. त्यामुळे तेवढा आता आमचा जो विषय इथला राहिलाय तो पाटलांचा तेवढा तुमच्या माध्यमातनं मार्गी लागावा. आम्ही 100% या निवडणुकीत सर्वजण ताकदीनं आहोत आणि राहणार आहे हे आम्ही नक्की सगळ्यांना दाखवून देऊ एवढं या ठिकाणी सांगतो. जास्त वेळ घेत नाही पण एवढं सांगतो की 23 तारखेला आपल्याला मतदान हे चांगल्या पद्धतीनं कसं होईल हा प्रयत्न करायला लागणार आहे. आता आपण एकंदर बघतोय की उन्हाळा एवढा आहे लोक बाहेर पडायला दुपारच्या वेळेत आपण पण बाहेर पडायचं म्हटलं तरी आपल्याला कंटाळा येतो किंवा आपण पण या उन्हामध्ये बाहेर पडायला नको म्हणून आपण पण थोडं कामं टाळण्याचा प्रयत्न करतो दुपारच्या याच्यामध्ये. आणि बरोबर अशाच परिस्थितीमध्ये मतदान आलेलं आहे म्हणून आपले जे कार्यकर्ते असतील म्हणजे काम करणारे या बूथवर असणारे कार्यकर्ते आपले असणारे या प्रभागातले मतदार जे आहेत ते आपल्याला म्हणजे त्यांना बाहेर काढण्यासाठी जे काही नियोजन करायला लागेल त्या दृष्टीनं आपल्याला तरी केलं पाहिजे. बाकी लोकांचं किंवा लोकांपर्यंत पोचणं पॅम्पलेट वगैरे या गोष्टी चिठ्ठ्या वगैरे या गोष्टी होतील परत शासनाकडनं पण चिठ्ठ्या वगैरे आता या गोष्टी दिल्या जातात त्यामुळे तो विषय आता एवढा महत्वाचा नाही. पण मतदान जे आपलं हक्काचं आहे ते मतदान केंद्रापर्यंत वेळेत पोचलं पाहिजे त्यांना बाहेर काढण्याचं काम ते आपल्याला या उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये आपल्याला करायला लागणार आहे. कार्यकर्त्यांना तेवढं दिवसभर आपल्याला जे त्यांचा उत्साह म्हणा किंवा त्यांचं जे चार्ज आपल्याला त्यांना ठेवायला लागणार आहे हे पण महत्वाचं आहे. नाही तर कार्यकर्ते बूथवरचे आपले जर ढेपाळले किंवा ते कुठं कमी पडले तर मग मतदान टक्केवारीवर मतदानाचा परिणाम होणार हे पण सगळ्या प्रभागातल्या लोकांनी प्रमुखांनी प्रतिनिधी सगळ्या लोक आपले जे नगरसेवक यांनी त्याचा विचार करणं गरजेचं आहे. मग ते नियोजन मला वाटतं जास्त बारकाईनं सर्वांनी लक्ष घालून करावं अशी माझी एक नक्कीच सूचना या कॉर्नर मिटिंगच्या दृष्टीने आहे. बाकी कामं ही होत असतात होत राहतील झालेली आहेत पुढं पण होत राहतील. एखादं काम पुढं मागं होतं ही वस्तुस्थिती आहे. एखादं काम पूर्ण व्हायला थोडी दिरंगाई होती ही पण वस्तुस्थिती आहे. पण शेवटी ती प्रशासकीय प्रक्रिया असती त्याला थोडा वेळ आपण द्यायला लागतो. नक्कीच शेखर पाटलांनी या ठिकाणी जे विषय या प्रभागाच्या विषय वतीने जे मांडले ते 100% आम्ही सर्वजण लक्ष घालून शेखर ते विषय नक्कीच खासदार साहेबांच्या माध्यमातनं आणि म्हणजे नगरपालिकेच्या माध्यमातनं ते विषय पूर्णत्वाला नेऊ. त्याबद्दल ना हे शेखर पाटलांनी पण चिंता करायचं कारण नाही काळोखेताईंनी पण चिंता करू नये आणि आपल्या प्रभागातल्या नागरिकांनी पण त्याची चिंता करू नये. नक्कीच ती जबाबदारी आमची राहील एवढं या मिटिंगच्या निमित्तानं सांगू इच्छितो.
आपण लक्षात ठेवा, घड्याळाचे चिन्ह आहे, घड्याळाच्या समोर जो बटन दाबून खासदार उदयनराजे भोसले यांना आपलं बहुमत आपण द्यायचं आहे एवढं लक्षात ठेवा. आणि त्या पद्धतीनं सर्वांनी आपल्या प्रभागामध्ये आपले शेजार पाजारचे किंवा जे आपले इतर ठिकाणी नातेवाईक आहेत, ओळखीचे आहेत, मित्रपरिवार आहेत, या सगळ्यांपर्यंत ही भूमिका आपली जी आहे खासदार साहेबांची, पवार साहेबांची, त्यांच्या पण पोचवावी ही विनंती या कॉर्नर मीटिंगच्या निमित्तानं करतो. परत एकदा मला बोलण्याची संधी दिली, थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि माझे दोन शब्द आपण शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.